लागत होते तुम्हाला पॅकिंगचे ते आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले फक्त इंडिया इंडियामधनच नाही तर यूके युएस मधनं पण आपल्याला मसाल्यांच्या ऑर्डर येतात इकडे बघा आपला वाला आला आहे मस्त हा फ्री गिफ्ट नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल करंजेकरवरती तर सध्या आपल्या उमाची क्लाऊड किचनची सिरीज सुरू आहे म्हणजे आपण फूड लायसन्स काढतो आहे त्याच्यानंतर खरेदीला जातो आहे आणि सर्व काही झाल्यानंतर आम्ही काल पेनला पण गेलो होतो बापूजी देवांच्या आमचे कुलदैवत आहे त्यांचेच दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी व्यवसाय सुरू करायच्या आधी तर आज सकाळी म्हणजे काल तुम्ही बघितला आम्ही मध्ये भरपूर फिरलो म्हणजे सत्तर रुपये साठ रुपये कांदा होता आणि बटाटाही खूप महाग होता तर आज सकाळीच आम्ही ए ला पण गेलो आणि लसूण कांदा आणि बटाटा पण घेऊन आलो म्हणजे कांदा आम्हाला पन्नास रुपये किलो पडला ना उमा आणि लसूणचा काय भाव होता दोनशे चाळीस की पन्नास दोनशे चाळीस रुपये आणि त्याच्यानंतर बटाट्या होता ला पाच किलो मिळाले आम्हाला बटाटे तर त्या सर्व करून आम्ही घरी आलो जो आपण काल व्हिडिओ टाकला होता म्हणजे आपण घरगुती मसाले बनवलेत आणि आमच्या मावशीने लोणचाही विकायला दिल तर त्या सर्व गोष्टी आपण टाकल्या युट्यूबवर आणि तेव्हापासून म्हणजे धडा धड थाड़, धड मेसेजेस यायला लागले त्या आमच्या थाड़ व्हॉट्सॲप नंबरवर आणि भरपूर साथ दिला तुम्ही तेव्हापासून म्हणजे आम्ही बिझी झालो आहे एक लॉट ऑलरेडी आम्ही पाठवून दिला कुरिअरवाल्याला आता दुसरा लॉट रेडी करतो आहे बघा तर इकडे ओमा आहे हे बघा सर्व मॅनेज करते जे कोणी मॅसेज करतात तिला त्यांची नावं ॲड्रेस वगैरे लिहिते आणि उद्या कुरियरसाठी रेडी करते yes. आणि इकडे सपनाताई आहे बघा सर्व पॅकिंगमध्ये मदत करते आणि हे बघा कसे लोनचे आम्ही पॅक केलेत म्हणजे एवढी घाई होती यांचा स्टिकर पण आम्ही बनवायला दिला आहे पण अजून काय स्टिकर आला नाही ना उमा त्याच्या आधीच आम्हाला ऑर्डरही आल्या आणि हे बघा असेच पाठवायला लागले आम्ही म्हणजे हो तर सर्व ऑर्डर आलेत आणि हे लोनचे आशे नाही तुमच्या घरी पोचणार एकदम तो कुरिअरवाला पॅक पॅक करतो प्रॉपर पॅक करतो म्हणजे कुठनं लीक नाही व्हा म्हणून म्हणून त्याच्यासाठी आम्ही पॅकिंग चार्जेस थोडे एक्स्ट्रा घेतो ना हो मग हां जर तुम्ही हां जर तुम्ही लोनचा मागवताय तर तुम्हाला शिपिंग पस पॅकिंग चार्जेस पण द्यावा लागतात पण आपल्या आगरी कोळी मसाल्यांमध्ये असं काही नाही आपण डायरेक्ट त्याला पॅक करतो एका एनव्हलपमध्ये तुमच्या घरी एकदम आरामात पोचतील असे हे बनवलेले आहेत ना आ, yes. तर पण आम्हाला यासाठी काहीतरी सजेशन द्या हे कसे पॅक केले के पाहिजे जेणे काही आपल्याला पॅकिंग जो चार्ज लागते तो नाही लागला पाहिजे ना ला जे, ने? पन सील सा आ, लो, पन हा हा बरोबर बिकानेर वगैरे मध्ये आम्ही भरपूर फिरून आलो पण हे सीलच नाही ओठ डब्बा mm -hmm. म्हणून ते जरा आपल्याला एक्स्ट्रा चार्ज लागते पण हरकत नाही नक्कीच तुम्ही काहीतरी सजेशन द्याल याला आपले आज मसाला आहे ते दहा किलो गेलेले आहे दहा किलो गेला हां आणि पिकल लोणचं आपल्याला दोन किलो पिक्कलनी दहा किलो मसाला गेला हा हे बघा फटाफट म्हणजे आपण हार्डली पंधरा किलो मसाला बनवला होता ना सतरा किलो बनवला होता आणि त्याच्यामधला दहा किलो आमचा मसाला संपलेला आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की लवकरात लवकर ऑर्डर करा नाही तर लवकर आउट ऑफ स्टॉक होईल आम्ही मग परत जायला लागेल ना तरी आता आपल्याला मसाले बनवायला हो नक्कीच रिव्ह्यू द्या आम्हाला ऐकायला खूप आवडेल आनाया पण आहे आणि भरपूर दिवस सांगते आनाया आम्ही तुला की छत्रपती शिवाजी महाराजांचा तू कॅनव्हास पेंटिंग बनवतेस ते दाखव ते दाखव तर काय रेडी आहे की नाही ते रेडी तर आहे पण जेव्हा मी तुला दाखवणार लोक सांगणार की हे पेंटिंग मला द्या मला द्या पण हे पेंटिंग मी स्पेशली माझ्या आजोबासाठी बनवलं आहे आजोबांसाठी बनवलेलं आहे बाप रे शिवाजी महाराज खूप आवडते आणि मला असं वाटलं की त्यांचे हॉल मध्ये असा एक पिक्चर असायला पाहिजे आणि ते पण त्यांचे नाकनी बनवले अरे वा तर मग दाखवणार आता आम्ही सर्व प्रॉमिस करतो आम्ही नाही बोलणार मला द्या पण त्याच्यासारखं नक्कीच तुला कोणीतरी बनवायला सांगेल ओके हां okay. तर आता बघूया आपण अनायाची कॅनव्हास पेंटिंग छत्रपती शिवाजी महाराज की जय hey! अरे बाप रे हो हा म्हणजे माझा नॅचरल रिॲक्शन नाही पण पहिला जो रिॲक्शन होता ना तो म्हणजे भारीच होता नुसता बघतच राहिलेलो कंटिन्यू सात आठ मिनटं तरी बघत होतो <laughs> हे बघा काय भारी पेंटिंग आहे कॅनवस बघा हा खूप भारी अनाया ॲप्स्युट टॅलेंट भेटलंय तुला एकदम भारीवाला <laughs> मंडळी नक्की सांगा कशी वाटते अनायाने बनवलेली कॅनवस पेंटिंग हा जर कोणाला पाहिजे असेल तर बनवून देशील काय तू हा हे बघा मस्त हा फ्री गिफ्ट हा <laughs> 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 मसाल्यांच्या सोबत जर तुम्हाला आनयाची पेंटिंग हवी असेल तरी पण तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता हे बघा आनया तुम्हाला अशी कॅनव्हास किंवा स्केच काढून देईल तुम्हाला हां खूप भारी आहे बघा मस्त बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते ती ओके जो so, कॅनव्हास पेंटिंग आहे महाराजांचा त्याला किती दिवस लागले तुला वन डेज टू आवर्स अच्छा म्हणजे टोटल बारा ते तेरा तास लागले ना तुला हे बघा डिटेलिंग बघा खूप सुंदर हे दाढी पण बघा एकदम डोळे बघा खूप भारी हां मस्त एकदम बनवलं आहे चला खूप आवडलं आणि आण तुला खूप खूप शुभेच्छा अशाच पेंटिंग करत राहा ओके हां चला तर ऑर्डर आलेल्या आहेत ते आपण आता भरून घेऊया तरी मसाले वगैरे भरून घेऊया मग पुढे काय होते ते बघू एक बाजूला उमा आणि सपना ताई पॅकिंग आहेत तोपर्यंत तो मी जेवायला बसलोय म्हणजे एवढा बिझी शेड्यूल झालाय का ह्या दो दोघी आता पॅकिंग करीत तो राहतील तोपर्यंत तो मी जेवण करेन मग मी पॅकिंगला सुरुवात करेन ना उमा तेव्हा yes. कुठे ना कुठं आपली पॅकिंग पूर्ण होईल असं वाटतंय तुला विसरले कोण टाइम नाही देत तुला पण तू पण तर बिझी होतीस महाराजांची स्केच बनवण्यामध्ये हा बरोबर बरोबर हे बघा मॅडमचा फोन आला तिला आणि जो लोणचा आपण देतो ते तुम्हाला दाखवते हा बघा वाटतो ना एकदम भारी भरपूर जणांनी ऑर्डर केला आहे नक्की तुम्हाला पण हवं असेल तर नक्की ऑर्डर करा मग एकदम भारी चव आहे याची थोड़े दिवसा नी, थोड़े दिवसा नी आता थोड्याच दिवसांनी थोड्याच दिवसांनी आता रिव्ह्यू येतीलच ते पण तुमच्यासोबत शेअर करतो मी तर आता दहा वाजले आहेत तर मस्तपैकी जेवण घेऊया तर कोणी कोणी आपल्याला मसाल्यांची आणि लोणच्याची ऑर्डर दिली ती तुम्हाला सांगतो सर्वात पहिली जी ऑर्डर आली ती स्वामी समर्थांची होती म्हणजे आम्ही झोपून उठलो होतो आणि मॅसेज आला की स्वामी समर्थांनी आपल्याकडे मसाले मागवलेले आहेत त्याच्यानंतर कपिल आपले उरणचे त्यांचीही ऑर्डर आली आणखी कोण कोण मित्र आहेत उमा आज आपले ज्यांनी ऑर्डर केलाय अजूनपर्यंत म्हणजे याच्यानंतर ज्यांची नावं येतील ती आपल्याला नाही घेता येणार आतापर्यंत कोणी ऑर्डर केलं ते दाखवतो आपल्याला ऑर्डर आलेला आहे अपर्णा हरेश मोराजकर अमृता अनिल थाली आ, प्रकाश मुरकुटे आकाश पटेल शरद केने आ, प्र, प्रोतिक नितीन पोद्दार हा प्रोतिक प्रोतिक प्रोतिक, प्रोतिक, प्रोतिक जयश्री नदार अजिंक्य भगत मृणालिनी जाधव मिथुन राजेश शिर्के रवींद्र साई सायगकर राजश्री नदार राकेश संजय मात्रे अभिजीत शिंदे अजून पर्यंत एवढ्या जणांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि आपल्याकडनं मसाले मागवलेले आहेत तर धन्यवाद तर तुमच्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की तुम्ही कसे लागले आमचे मसाले ते पण रिव्ह्यू मध्ये सांगणार ना नक्कीच तुमच्याकडे कॅमेरा असेल तर मोबाईल असेल तर त्याच्यानी व्हिडिओ बनवून तुम्ही आम्हाला एचडी क्वालिटी मध्ये पाठवू शकता मग ते आम्ही अपलोड करू आपल्या चॅनल वरती हे मसाला जे आहे ते आम्ही घरी पण वापरतात म्हणजे असं नको की आम्ही घरासाठी वेगळं आणि तुमच्यासाठी वेगळं जे काही आम्ही घरी करतात जे काही घरी वापरतात त्याच्यानीच तुम्हाला पण मसाला क्रिएट केलेला आहे तर झणजणीत रेसिपी होणार आहे आणि आम्हाला पण जेवायला बोलवा तर मंडळी पॅकिंग वगैरे करून आपण झोपून गेलो आपला मित्र आहे प्रथमेश शेवेकर ज्याच्यासोबत आपण खोपोलीला गेलेलो आणि तुम्हाला घर कसा जिंकता येईल चारशे नव्याण्णवमध्ये तो व्हिडिओ बनवला होता तर त्याच्यासोबतच आम्ही गिव आवेसाठी संडे टू संडे जो गिव हवे असते त्यासाठी आम्ही लाईव्ह गेलो होतो इन्स्टावरती आणि लकी ड्रॉ विनर म्हणून धीरज पेडणेकर आहेत आपल्या जिकडचे त्यांचा नाव आलाय आणि त्यांनाच काहीतरी गिफ्ट देण्यासाठी मला प्रथमेशने आता बेलापूर स्टेशनला बोलवला आहे जर या ऑनेस्ट ॲपबद्दल तुम्हाला अजून माहिती नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा मध्ये लिंक येत असते फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही ना। फर्निश घर त्याच्यासोबत आयफोन आणि भरपूर सारे गिफ्ट आहेत ते तुम्ही जिंकू शकता आणि सोबत रविवार टू रविवारी गिव्ह अवे आहेत तर गिव्ह अवे वाला प्राइस देण्यासाठी आता मी बेलापूरला जातो आणि जो लक्की विनर आहे त्याला भेटवतो हो आणि त्यांनी कसा इन्व्हेस्ट केला त्या सर्व माहिती देतो तुम्हाला पेडणेकर साहेब आहे तिथे तर काय वाटलं तुम्हाला ब्लॉग बघून म्हणजे इन्व्हेस्ट करताना काय डोक्यामध्ये विचार आले तुमच्या थँक्यू प्रणिता मला ही अपॉर्च्युनिटी भेटली ॲक्च्युली तुमचे ब्लॉग्स डे वनपासून बघतोय इमिडिएटली त्या ब्लॉगवर इमिडिएटली जे व्हिडिओ कंटेंट आला ah. मी ब्लाइंडली सरळ गेलो ऑनेस्ट ah. ॲप डाउनलोड केला आणि ब्लाइंडलीच मी बोललो चलामध्ये पण फक्त तुम्हाला भेटण्याची इच्छा होती हे मला बिलीवच नाही आलं की मला हे गिफ्ट भेटलं आहे आणि गिव अवे गिफ्ट भेटलं आहे थँक यू प्रणिता हे तुमच्यामध्ये पॉसिबल आणि हे खरंच खरं आहे तर सगळ्यांना मी आवर्जून विनंती करतो की या ऑनेस्ट ॲपद्वारे सगळ्यांनी पार्टिसिपेट व्हा आणि नक्कीच तुम्हाला अवे गिफ्ट हे जरूर तुम्हाला भेटेल धन्यवाद धन्यवाद आमच्यावरती भरोसा करण्यासाठी म्हणजे तुमच्यासारखे भरोसा करणारे भरपूर सारे लोक आहेत तर इझिली आपण त्यांचा ट्रस्ट तोडू नाही शकत म्हणून जे काय आपण करतो ते प्रामाणिकपणाने करतो आणि त्याचंच आज एक्झाम्पल पेडणेकर साहेब आहेत थँक्यू बरं वाटलं खूप बरं वाटलं भेटू रमेश खूप भारी वाटलं तू जे सांगितलंस त्याचप्रमाणे करतोयस आणि मी जे तुझ्याकडनं एक्सपेक्ट केला होता त्या सर्व म्हणजे तू त्याच्यावरती चालल्यास बरं वाटतंय एकदम तुला काय सांगायचं आहे अजून आपल्या मंडळीला ऑलरेडी मी आपल्या व्हिडिओ मध्ये डिस्कस केलेलं की इंटेन्शन नेहमी एकच आहे की आपल्याला नेहमी लोकांना द्यायचं आणि आपण ते देऊन राहणार आणि काल काल खूप सारे होते की नेटवर्क नव्हतं हे नव्हतं पण एक कमिटमेंट होती का मी ते लाईव्ह येणार आणि देणार आणि ते आपण दिले आणि समोर आपल्या विनर तुम्ही बघत आहात हो म्हणजे हा आपला मित्र काय ओळखीचा वगैरे काही नाही जो चिट्टी मध्ये आलाय तोच बरोबर ना धीरज हे बघा हा तर जे काही आहे ते आपण म्हणजे प्रामाणिकपणे करतो जर तुम्ही अजून इन्वेस्ट नसेल केला ओनेस्ट ऍप मध्ये फक्त चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला हा घर मिळणार आहे आणि सोबत जसा धीरज पेडणेकरांना प्राइज मिळला दर रविवारी ते पण मिळणार आहे तर नक्की ऑनेस्ट ऍप डाउनलोड करा आणि फक्त मध्ये या जिंकण्याच्या संधीमध्ये व्हा व्हा पार्टिसिपेट बरोबर बर ना एक एक सांगतो प्लीज आपल्या ऍप आप मध्ये असं काही वेगळं काहीच नाही एक डिजिटल कॉन्टेंट मध्ये ई बुक आहे बुक मध्ये काय ई बुक कुठले आहे तर ती रिअल इस्टेट ची बुक आहे जिकडे तुमचा रिअल इस्टेटचं नॉलेज पण हे आहे आणि तुम्हाला एक घर जिंकण्याची संधी आहे ती पण तिकडे भेटते तर मग हे ऑन आहे जे घर भेटणार आहे तर ई बुक वर पण तुम्ही हे करा चालेल 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 धन्यवाद चालेल तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप ऍप आणि पुढच्या संडेला आम्ही तुम्हाला भेटू अशी आपण कमेंट चला मंडळी गिफ्ट्स वगैरे देऊन आलो आपण आणि इकडे बघा आपला कुरिअरवाला आला आहे जे काही तुम्ही ऑर्डर करतायत ना आपल्याला मसाले लोणचं वगैरे ते आपण या मित्राला देतो आणि हा मित्र संध्याकाळी सात वाजता जाऊन तुमच्या घरी डिस्पॅच करत असतो म्हणजे कुरिअर करत असतो आणि हे बघा आता सर्वांचे ॲड्रेस वगैरे चेक करतो पिन करतो पिन नंबर चेक करतो तुमच्या घरी हा कुरिअर जाणार का नाही ते आम्हाला सांगत असतो आणि ट्रॅकिंग लिस्ट देत असतो आम्हाला हे बघा एकदम प्रॉपर व्हेरीफाय करत असतो आता आमची एक चूक पकडली त्यांनी ठाण्याचं आहे आणि पिनकोड तलोजाच आलेला आहे हे बघा असा हुशार व्यक्ती मिळाला आहे आपल्याला तर काय काळजी करू नका ऑर्डर करायच्या आधी बरोबर तुमच्या घरी आपले मसाले पोचतील ना नाही या हां आणि इकडे बघा अशी रिसिप्ट भेटते आपण कुरिअरला दिल्यावरती तीच आता आपल्याला देईल और भैयाजी वो पॅकिंग का थोडा एक्स्ट्रा चार्ज हो ना आपलं पिकल का हां म्हणूनच आम्ही पिकलवरती थोडा पॅकिंग आणि कुरिअर चार्जेस ठेवलेत बघा आपल्यातर्फे काही एक्स्ट्रा नाही आहे जे काही हे घेतात तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि देत असतो तुम्हाला कुरियर वगैरे हे बघा तर एवढे सारे कुरिअर आज आपल्याला करायचे आहेत काल याच्याहून जास्त केले ना उमा आपण कुरिअर काल याच्याहून जास्त ऑर्डर होत्या आणि आज पण एवढ्या ऑर्डर आहेत बघा चला तर अनाया कोली आली आपल्याला मदत करते बघा किती कुरिअर आहेत ते काउंट करायला सिक्स सेवन टोटल चौदा आपले मसाले गेले, चौदा आणि त्याच्यामध्ये एक किलोचे पॅकेट्स पण आहेत आणि अर्ध्या किलोचे पण आहेत चला मंडळी तर कुरिअरवाला गेला आहे आणि त्याने आपल्याला एक्स्ट्रा चार्ज करतोय तो पॅकिंगसाठी म्हणून आपले म्हणजे शिपिंग प्लस पॅकिंग चार्जेस लागते ना म्हणून आता आम्ही विचार केला आहे की आपला जो लोणचा आहे तो म्हणजे मसाल्याच्याच पिशवीमध्ये असा पॅक करून देणार म्हणजे आम्ही भरपूर विचार केला की कसं करायचं कसं करायचं तर आमच्याकडे एक मँगो पिकलची पिशवी होती त्याचीच आयडिया लावून आता आम्ही पॅकिंग करतोय म्हणजे तुम्ही याच्या पुढे लोनचा मागवताय तर तुम्हाला फक्त शिपिंग चार्जेस द्यायला लागतील ना उवा हां हां आणि त्या डब्यामध्ये थोडासा रिस्क पण होता म्हणजे लो तेल तेल वगैरे पडायचा म्हणून आम्ही असा पॅकिंग करतोय आता कसा पॅकिंग करतोय आपली इंजिनियर मुलगी आलेली आहे ती <laughs> बघा कशी पॅकिंग करून दाखवते तुम्हाला आणि लोनचा बघा हे बघा विचारलं आहे काय तिखट गोड बोलू शकतो याला हा आणि मी आपल्या मित्राला दिला अरमान शेख आमच्या बिल्डिंगच्या खाली राहतो तो बोलायला की लोनचा तुमचा एकदम क्लास आहे क्लास तर नक्की ट्राय करा नसेल की दिला तर अजूनपर्यंत हे बघा कशी भरते आमची भूमीच्या इंजिनिअर तर बघा मंडळी फायनल पॅकिंग करताना दिसते तुम्हाला भूमिशा तर आता जे आपले चार्ज लागत होते तुम्हाला पॅकिंगचे ते आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेलं आहे बघा जर तुम्ही अर्धा किलो आता पिकल मागवत आहे लोणचा मागवत आहे तर तुम्हाला फक्त लोणच्याचे आणि शिपिंगचे चार्जेस भरायचे आहेत जर मुंबईमध्ये असाल तर पन्नास आणि पुण्यामध्ये असाल तर साठ आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऐंशी ते शंभर रुपये तुम्हाला चार्ज होणार आहे पहिले आम्ही डब्यामध्ये द्यायचो पण ते लीक होण्याचा चान्सेस होता पण आता एकदम प्रॉपर एकदम सोल्युशन मिळालेलं आहे आपल्याला विदाऊट पॅकिंग चार्जेस तुमच्यापर्यंत लोनचा पोहोचवण्याचा चला तर मंडळी आपल्याला फक्त इंडियामधनंच नाही तर यूके के यू एसमधनं पण आपल्याला मसाल्यांच्या ऑर्डरीज येतात तर आपले प्रतीक सर आहेत जे आपले व्हिडिओज बघतात त्यांनी पण आपल्याला ऑर्डर दिलीत आणि युकेवरनं उमेश मंगेला सर आहेत त्यांनी पण ऑर्डर दिली आणि डिलिव्हरीचे चार्जेस काय होतील ते विचारायला सांगितलेत तर मी आपल्या कुरिअरवाल्याला ते विचारलं तो एकदम शुअर नाही पण तो म्हणाला आहे की दोन हजारपर्यंत पर के जी काहीतरी चार्जेस होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण पॅकिंग कशी करतो लोनचा वगैरे कसा भरतो आणि कुरिअरवाल्याला कसा आपण डिस्पॅच करायला देतो ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न होता आणि सोबत आपला जो ऑनेस्ट ॲप आहे आपला प्रथमेश जो मित्र घेऊन आला आहे त्याचा पण जो गिव्ह अवे प्राईज असतो तेही दाखवण्याचा प्रयत्न होता तर ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि अजून आपले लोनचा किंवा मसाला ऑर्डर नसेल केला तर नक्की करा आणि असाच सपोर्ट ठेवा आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर बाय बाय